न्यायालयीन कोठडीतील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला, पण तात्काळ त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. सलगर वस्ती पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात अटक असलेला आरोपी प्रेम संजय हलकवडे राहणार थोबडे वस्ती हा न्यायालयीन कोठडीत होता. त्याला वैद्यकीय उपचारासाठी बुधवारी सिव्हिल रुग्णालयात नेलं असता पोलिसांना हिसका मारून या आरोपीने पलायन केलं. त्यानुसार फौजदार चौडीच्या डीबी पथकाने तपास करून रामवाडी परिसरातून आरोपी प्रेम हलकवडे याला तात्काळ पुन्हा अटक केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिली आहे. सलगर वस्ती पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर 188/2021 पादवी कलम 307 या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आरोपी त्याला मॅसेज कस्टडीमध्ये होता. तो त्याला वैद्यकीय उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल आपलं सोलापूर रुग्णालय या ठिकाणी ॲडमिट केलेलं होतं आणि त्याच्यासाठी गार्ड लावलेलं होतं. काल 2 तारखेला 3:30 तो पोलिसांची नजर चुकून हातातली बिडी काढून पळून जायचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याचा हात पकडून त्याला पकडायचा प्रयत्न केला, तरीसुद्धा तो हिसका मारून पळून गेला. पळून गेल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त बैजल साहेब आणि माननीय पोलीस उपायुक्त कडूकर मॅडम अभिमंडळ आणि आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डीबीचे अधिकारी देशमाने साहेब, PSI देशमाने आणि आमचे डीबीचे सर्व कर्मचारी, सर्व स्टाफ यांनी काल रात्रीपासनं अहोरात्र परिश्रम घेतले. काल दिवसभर म्हणजे तो पळून गेल्यापासनं आत्तापर्यंत रात्रंदिवस परिश्रम घेऊन त्याचा शहरामध्ये असल्याची त्याची माहिती मिळाल्याने पूर्ण शहरभर आमचे डीबीचे कर्मचारी त्याचा शोध घेत होते. शोध घेतल्यानंतर अशी माहिती मिळाली की तो सलगर वस्तीच्या हद्दीमध्ये आहे, तिथे लपलेला आहे. आमचे लोक त्या ठिकाणी गेले, अधिकारी कर्मचारी, आणि तो तिथं एका ठिकाणी होता. माहिती मिळतं त्यांनी त्या ठिकाणावर मी जाऊन पळून जायचा प्रयत्न केला असता आमच्या लोकांनी त्याचा शिताफीने अगदी पाठलाग करून त्याला पकडून जेरबंद केलेला आहे आणि त्याला अटक केलेली आहे.